हेलो एवरीवन, गुड मॉर्निंग। सो आज आहे डे 4 ऑफ गणपती फेस्टिवल। 3 दिवस कसे गेले समजलं सुद्धा नाही आणि आज पूजेचा दिवस सुद्धा आला। उद्या गणपती बाप्पाचा निरोप घ्यायला लागेल आपल्या सगळ्यांना, म्हणजे ज्यांच्या ज्यांच्याकडे 5 डेजचे गणपती आहेत। किती फटाफट टाइम निघून गेला मला समजलं सुद्धा नाही। सो आता वाजले आहेत 7:15 आणि 11 वाजता भटजी येणार आहेत आणि मी आणि सनी आज पूजेला बसणार आहोत। सो त्याआधी सगळं काही वाईंड अप करायचं आहे। थोड्याच वेळात वहिनीसुद्धा येतील आणि वहिनींचं स्पेशल प्रसाद वहिनी बनवणार आहेत। अमेझिंग बनवतात त्या। सो त्या येण्याच्या आधी मी फटाफट पहिले जेवण वगैरे सगळं बनवून घेते, पण तोपर्यंत त्या येतील। सो इथे लावलं आहे मी वरण, ते होते चवळीची भाजी आणि कोशिंबीरची तयारी झाली आहे। Finally, getting ready. Sweetie is looking beautiful. बेंगॉली देवदास मधली पागो आणि आज हेअरस्टाईलिस्ट आहे। क्विक हेअरस्टाईल इन 5 मिनिट्स म्हणजे सगळ्यातच क्विक आहे। हेअरस्टाईल मध्ये जास्त क्विक आहे। Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So yes, the Ganesh festival is on and aaj ahe Satyanarayan ji puja. So gharat khup prasanna cha ani ananda cha vatavaran ahe. Sagle aapaplya tayarit lagle ahet. Bappa chi chhan sakalchi aarti ani puja zali ahe. So ata Satyanarayan chi pan sagli tayari zali ahe. Aini mast sagli tayari keli ahe. आणि येस, आज आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात। सो प्लीज स्टे ट्यून। सो गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, ब्युटिफुल, मस्त आवरलं आहे मला। मस्त सिटी ताईनी रेडी केलेलं आहे अँड शी इज व्हेरी क्विक इन हर वर्क। कोणत्याही काम द्यात शी इज व्हेरी क्विक। सो खूप लोक मला नेहमीच म्हणतात की ती स्वीटी ताई करणं त्यांना रेडी होतं। आज पूर्ण डे स्वीटी ताई मला रेडी करणार आहे। सो आता पूजेसाठी मी रेडी झालेली आहे। ज्वेलरी घालायचं आहे आणि संध्याकाळचा लुक सुद्धा तीच माझं करणार आहे। सो खाली मी इंस्टाग्रामचं तिचं आय डी दिलेलं आहे, इनकेस तुम्हाला कोणाला तिला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करू शकता। सो आईचं पण ऑलमोस्ट डन, छान तू छान तयार करते विचारीची धावते आली आहेत पूजेची तयारी। टोपी मॅडम मला सांगितलं की लेट झाला असता मॅडम नाही आधी सांगितलं तर काल सकाळी त्याला ते हिरवे त्याला मोहिनी त्याला ते 1-2 हे लावलं किनार लावलं म्हणजे असे तास रे लाडक्या जाऊन महागणाधिपतीवता ग्रामदेवता ग्रामदेवता
प्रतिवार्षिक सत्यनारायण देवता भगवंताचे नामस्मरण करत करत नगरामध्ये दाखले विकण्यासाठी आलेले आहे. दाखले विकण्यासाठी येत असताना त्या मुलीला चंदनाचा आवाज नैवेद्यमध्ये पाण्यं दवलोभ्यामि ओं भूरस्वहा महागणतावतादिनाजीराजी कंती जोगे मारा मुद्दा श्रीची मंद ठेवते देवापाशी संतीप्रावांचं नाव घेते सत्याच्या पूजेच्या दिवशी नारायणच्या पुढे ठेवली समयची जोडी केतन रावांमुळे आली माझ्या आयुष्यात गोडी. छान बोलला. 45 वर्षापूर्वी रामचंद्रांच्या संसारात झाले होते वाटेकरी, नंतर झाले दीपक रुपयेची आई, नंतर झाले सासूबाई, आता आहे आजीबाई. जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण, जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण, सनी रावांचं नाव घेते सत्यनारायण पूजेचं कारण. सत्यनारायण पुढे मांडले प्रसादाचे ताट, सत्यनारायण पुढे मांडले प्रसादाचे ताट, रचनामुळे मिळाली माझ्या आयुष्याला वाट. आमचा लाडका रितेश दादा आलाय खास 8 वर्षानंतर. मग गणपतीच्या उत्सवामध्ये सामील व्हायला आणि तो येऊन 4 चांद लावले आहेत. पेपर प्लेट काय नंबर तू फटाफट वाढायला घेतो. फक्त बोल ना काय काय जेवण. सो जेवायला आहे कोशिंबीर, बटाट्याची भाजी, वरण, भात आणि पुरणपोळी. पुरणपोळी आहे ना हे. आईने पण मस्त हेअरस्टाईल एकदम शिरा बनवला आहे एकदम घमघमाट. वहिनीची स्पेशालिटी आहे ना वहिनी. माझ्या दिराला पहिले तोंडात भरू दे. खरंच सुंदर झालं बघा किती प्रेम आहे. काय बनवला आहे. नेहा नेहा आणि नाव काय आहे रितेश. सो आम्ही दोघं सीए फॉर्म मध्ये जॉब करत होतो आणि आम्ही काही महिन्यांसाठी चालत होती लाईक 4-5 मंथ. पण आमच्या लाईक आता खूप वर्षांपासून आमची ओळख आहे कारण आम्ही खूप येण्यासाठी गप्पा मारायची प्रचंड म्हणजे धनश्री आम्ही फायनली भेटलो. धनश्री आपल्याला भेटलो ना अनुभवला आपल्या मीटअपला पण आली होती जब ती बोललेली नेहा दिवस सोना वाणी लावा बाप्पाची मंगल गाणी रोज करून फोना फोनी घरी पोचलाय ता करमानी. सो आईने बाई पण भारी देवा
या मूवी मधला लुक थोडासा लुक मी केलेला आहे, कमेंट मध्ये नक्की सांगा मी तशी दिसते का थोडीफार. आणि आईचा परफॉर्मन्स पण आहे स्पेशल. आई करणार आहे, आम्ही शेअर करणार गोल साडी घालून. सॉरी, चाटची चाट काउंटरची तयारी. भैया अच्छे से बनाना. लाख मोला था, लाख मोला था गोडवा सणात, माझा मोरया बसलाय मनात. लाख मोला था गोडवा सणात, माझा मोरया बसलाय मनात. नाचून खेळून रंगात रंगून उरात आनंद भरून घ्या. शिमानी फुगडी भजन बारीला जागरण तयारी करून या. नाचून खेळून रंगात रंगून उरात आनंद भरून घ्या. वैशाख उन्हात, माझा मोरया बसलाय मनात. लाख मोलाचा गोडवा सणात, माझा मोरया बसलाय मनात. अगग बायडे अगग बायडे, पहिले तू माझ्याशी भांडतेस काग काग काग. तू माझ नाव मम्मीला काय सांगितलं का का का. अगग बायडे अगग बायडे, माझ नाव माझ्या बॉयफ्रेंडचं नाव मम्मीला सांगतेस काग काग काग. पासवर्ड का सगळ्यांना सांगतेस काग काग. अगग बायडे अगग बायडे, एवढा अटेन्शन मम्मीचा सीट करतेस तेव्हा ग तेव्हा ग तेव्हा ग. अगग तायडे अगग तायडे अगग तायडे अगग तायडे अगग तायडे अगग तायडे. तुझ्याच ऋणात माझा मोरया बसलाय मनात. लाख मोलाचा गोडवा सणात, माझा मोरया बसलाय मनात. असं वाटत किती वर्षांनी पाहिलंय. दे मोबाईल दे अभि द्वारया नगरीचा तू, महाद्वारया नगरीचा तू.
हॅलो मायरा पण मॅचिंग घेतात. अरे क्या हॅलो काकू आला एकदम बरं वाटत. काकू या बस आम्ही सकाळपासून वाट बघतोय. आणि सगळे फॅन आहेत, मायरा आहे, वायकुल देतेस का दाखवतेस काय करते दीदीसाठी दुसरे आपण आणले थांब हा दे तर. आजी बर कर, आजी बर, आजी करते ना, आजी बर कर. आणि 10 दिवसांचा होता लग्नानंतर जॉब आणि हे आई आणि आपलं गाव सेम आहे देवळे गाव त्यांचं पण आजोबांचे वडील सगळे मुंबई पण गावी चौतर आहे आता म्हणजे घर पण नाही राहिलं पण निदान आम्ही होळीला आम्ही दरवर्षी जाऊ. पप्पा आहेत काय म्हणते बरोबर आहे किती वाजता आली मेरा नया चॅनल आहे तिच्याकडून शिकू नका हे इतकं काम नाही आहे मिस्टर सेनापती गेमिंग म्हणून ओके
स्ट्रॉबेरी लीची ऑरेंज मैंगो एक थोड़ी देर खेल जोरत मारा एकदम जोरत रमली ती त्यांच्यात रमली एक्चुअली दादा दीदी मध्ये मला एवढं काही हे नाही वाटत की ऑलवेज कॉल बाय नेम प्लीज आपण आता काय ठरवूया आता की प्लीज कोणी कोणाला दादा जवळीकता येते आणि आज एक नवीन असं झालंय की 1 2 3 आम्ही तुम्हाला आम्हाला एक जास्त झालं तर त्याने घ्यायला जास्त वेळ सांगायला लागत नाही मी घेऊन चाललो तिला उद्या नॉनव्हेज आहे आमचं सकाळी चिकन मला ते BTS सेंटर तू शूट केलं मी कुठे
धन्यवाद मंडळ, आभारी आहे तुम्ही आम्हाला आमच्या कुटुंबाला घेऊन आला. जेवण आहे का मग? काकांना आवडलं असत वाणी पदार्थ जेवण. मला आवडतो चवळी बटाटा. आपण या गोष्टीवर येणार, तुम्ही घरी या सकाळपासून संध्याकाळपर्यंत. आई आई आमच्या गावातली ना ती. केदारनाथ मंदिरात जाण्यासाठी थोडंस आपल्याला खाली उतरून हेलिकॉप्टरने त्याच्यानंतर आपण वरती थोडस पहाड चढून जातो. तर ते दाखवण्याचा प्रयत्न केला इथे. हा एक रस्ता आहे आणि रस्त्यात लागणारे आपल्याला स्टॉल्स आहे, लॉज, हॉटेल. हे कुठून मिळालं सगळं? हे सगळं केलेलं आहे घरी. हे सगळं इको फ्रेंडली. हो हे हे काय केलं? क्ले पासून क्ले पासून येते क्ले पासून ते हे सगळे क्ले पासून बनवले. हे बघ हे बघ एस्केलेटर ना काय डॉल कशाने बनवलंय? आपल्या याच्या कपड्याने असतात ना छोटे छोटे चिंधी वगैरे. फेस कसं बनवलंय? मातीचे फेस ऑलरेडी प्लास्टिकचे. हे मातीचे गौरी कुमार चंदनाची युटी कुंकुम केंद्र.